खरं तर म्हणजे अराजकीय असल्यामुळं मी असे बरेच प्रश्न असे काढले होते की ज्याचा राजकारणाशी फार हे येऊ नये, संबंध येऊ नये. आणि त्यामुळं मग साहजिकच की प्रत्येक कुटुंबामध्ये जे नवरा बायकोंमध्ये वाद चर्चा, तर त्या तुमच्याही कुटुंबामध्ये होत असतील, होतात का? आणि होतात तेव्हा कोण शेवटी ऐकून घेतं? मी जसं सांगितलं की ते घरी शांत असतात आणि घरचे ते बॉसच आहेत, फक्त जे निर्णय घ्यायचे असतात ते मी त्यांना सांगते काय निर्णय घ्यायचा. पण दिविजाच्या बाबतीमध्ये कधी त्यांनी ती कोणत्या वर्गात आहे, तिचा अभ्यास काय आहे, ती काय करतीये वगैरे हे त्यांना माहिती असतं का? माहिती आहे का? मला माहिती असतं, म्हणजे माझे जे वडील होते ना त्यांच्यापेक्षा मी प्रगत आहे. म्हणजे माझ्या वडिलांना जर कोणी विचारलं की मुलगा कुठल्या वर्गात आहे, तर अरे देवे निकळे तू कुठल्या वर्गात आहे. माझं असं नाही आहे, मला माझी मुलगी कुठल्या वर्गात आहे माहिती असतं, पण अदरवाईज माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. त्यात 100% अमृताचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तिच्या अभ्यासापासून तर तिच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण अमृतास पाहते, मी त्यात काहीच पाहत नाही.